बाटली बाटली दोन मिनिट एक मिनिट राणा राणा काका मागे या काका प्रसाद मागे सरक प्रसाद मागे सरक थोडासा त्रास होऊन जायची बोलायचे हर्षल राजेश परदेशी मनसे विद्यार्थी जन शहर अध्यक्ष धुळे. गेल्या 5 तारखेला महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी गल्ली नंबर 5 मधील हे जिवंत लिंबाचं झाड अनेक वर्षापूर्वीचं झाड हे तोडलं होतं. कुठलेही परमिशन नाही, कुठल्याही कागदोपत्री परमिशन नसतानाही महानगरपालिकेने त्याला परमिशन दिली तोडायची. मुळात जो ठेकेदार आहे, ज्या महानगरपालिकेने ठेकेदार नेमला आहे किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, हे कर्मचाऱ्यांना महानगरपालिका का म्हणून वाचवते. आज आम्ही 8 दिवसापासून पाठपुरवठा करत आहोत. 2 दिवसापूर्वी मी आत्मदहनाचा इशारा दिला तरी महानगरपालिकेने त्या ठेकेदार असतील, कर्मचारी असतील यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाहीये. मुळात हे सर्व प्रकरण चाललंय तरी काय. आज आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता, गेटवरती असताना मला पोलिसांनी अटक केली, पण आज आम्ही तिथल्यावरती थांबणार नाही आहोत. उद्या देखील मी याचा पाठपुरवठा करत धुळे शहरात अनेक असे झाडे आहेत, अनेक असे वस्त्या आहेत ज्या ठिकाणी कुठलीही परमिशन न घेता ठेकेदार असेल किंवा महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे झाड तोडत आहेत आणि सर्रासपणे हा जो काही पैसा आहे हा स्वतःच्या खिशात घालत आहेत. हा आमचा मुख्य आरोप आहे. तर याच्यावरती आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी. आम्ही याविरुद्ध कोर्टात देखील जाणार आहोत आणि याला जे दोषी असतील यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे.